नमस्कार, मी जगदीश देशमुख। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। सुरुवातीलाच बातमी आहे राज्यपालांच्या माफीनाम्याबाबत। राजभवनातून अखेर माफीनामा प्रसिद्ध झालाय। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्या प्रकरणी राजभवनातून अखेर माफीनामा प्रसिद्ध झालाय। चूक झाली असं या माफीनाम्यात म्हटले गेले। वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपाल कोश्यारींनी अखेर माफी मागितली आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्या प्रकरणी राजभवनातून माफीनामा प्रसिद्ध झालाय। वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपाल कोश्यारींनी अखेर माफी मागितली आहे। कभी कभी मैं यहां लोगों से कहता हूं महाराष्ट्र में कि भाई महाराष्ट्र में विशेष करके मुंबई ठाणे यहां से गुजरातियों को निकाल दो और राजस्थानियों को निकाल दो तो तुम्हारे यहां कोई पैसे बचेगा ही नहीं। ये राजधानी जो है जो कहलाती है आर्थिक राजधानी कहलाएगी नहीं। कभी कभी मैं यहां दिनांक 29 जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचं कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली। महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचंच उल्लेखनीय असं योगदान आहे। विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता आणि सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्ज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगतीपथावर अग्रेसर होत आहे। गेल्या जवळपास 3 वर्षात मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळालंय। आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला, परंतु त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही। महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या अंतकरणातून क्षमा करेल असं या पत्रात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं आहे।